आज आपण डिफरेंशियल इक्वेशनच्या सोल्यूशन वरून डिफरेंशियल इक्वेशन कशी फॉर्म करायची ते आपण शिकणार आहोत. पण सुरुवातीला आपण डिफरेंशियल इक्वेशन नक्की कशाला म्हणतात, त्याच्या वेगवेगळे जे टाइप्स आहेत ते कुठल्या प्रकारच्या टाइप्स आहेत डिफरेंशियल इक्वेशनचे, ऑर्डर आणि डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे नक्की काय, आणि सोल्यूशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे सोल्यूशन नक्की कशाला म्हणतात आणि त्या सोल्यूशनचेही काही प्रकार आहेत का ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन फ्रॉम जनरल सोल्यूशनकडे वळणार आहोत. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह ही क्वांटिटी दॅट इज डी वाय बाय डी एक्स जेव्हा मी लिहिते तर त्यात डी बाय डी एक्स वी कॉल इट ॲज अ ऑपरेटर, याला आपण ऑपरेटर असं म्हणतो. वी कॉल इट ॲज अ डिफरन्शियल ऑपरेटर. आता हा ऑपरेटर जो आहे त्या फंक्शन वाय वर ऑपरेट होतो आहे, वेअर वाय इज सम फंक्शन ऑफ एक्स. जसं वाय इज इक्वल्स टू साईन एक्स, वाय इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स, किंवा वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वन, म्हणजेच आपण वायला एक्सच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करतो आहे. सो एक्सच्या व्हॅल्यूमध्ये जो काही चेंज होईल, देअर इज अ करस्पॉन्डिंग चेंज इन द फंक्शन वाय. तर इथे आपण वायला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो आहे, कारण वायची व्हॅल्यू ही या एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड करणार आहे. म्हणून वाय इज द डिपेंडंट व्हेरिएबल आणि इथे एक्सला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू द इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स. आता आपण बघणार आहोत की डिफरन्शियल इक्वेशन नक्की कशाला म्हणतात. ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहेत किंवा डिफरन्शियल कोइफिशियंट असतात अशा इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. या इक्वेशनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह असतात. आता आपण जर तुम्ही इकडे ह्या इक्वेशन्स बघितल्या तर इथे वाय हा एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे, एक्स हा एक इंडिपेंडंट व्हेरिएबल. सेम इज द केस ओवर हिअर, दॅट इज वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल अँड एक्स इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. पण तेच जर तुम्ही या इक्वेशन्स बघितल्या तर इथं यू हा एक इंडिपेंडंट डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक्स आणि वाय हे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत. म्हणजेच यू हा एक्स आणि वाय या दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्सवर डिपेंड करतो. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये यू हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे पण एक्स आणि टी हे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत. तर डिपेंडिंग अपॉन किती इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत यावर आपण डिफरन्शियल इक्वेशनचे दोन भागात विभाजन करतो. दॅट इज पहिला पार्ट इज दॅट इज ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. या इक्वेशन्समध्ये फक्त एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल असतो. आणि दुसरा जो टाईप आहे तो पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, ज्याच्यात एक डिपेंडंट व्हेरिएबल असतो पण एकापेक्षा जास्त इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात. जसं आपण जर तुम्हाला आयताचा जर एरिया काढायचा असेल तर तो डिपेंड करतो लांबी आणि रुंदीवर, आणि जर चौरसाचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर तो डिपेंड करतो साईडवर. ठीक आहे, सो एरिया ऑफ स्क्वेअर इट डिपेंड्स ओनली ऑन वन व्हेरिएबल, वेअर ॲज एरिया ऑफ द रेक्टँगल डिपेंड्स अपॉन द टू व्हेरिएबल, दॅट इज लेंथ अँड ब्रेथ. आता आपण बघणार आहोत की ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे जो काही हायेस्ट डेरिव्हेटिव्ह त्या इक्वेशनमध्ये प्रेझेंट आहे त्याची जी काही ऑर्डर असेल त्याला आपण ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. वेअर ॲज डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मीन्स जो हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये त्याची जी काही पॉवर असेल तर त्याला आपण डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. आपण हे जर एक्झाम्पल घेतलं इथं, इथं जर तुम्ही हे एक्झाम्पल पाहाल तर इथे काय आहे की आपण वायचा दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतो, दॅट इज डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर रेस टू थ्री प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू फोर प्लस एक्स वाय इक्वल्स टू झिरो. इथे डी वाय बाय डी एक्स आणि डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, इथे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला आहे तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. म्हणून ऑर्डर ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन इज टू, वेअर आणि या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर काय आहे तर थ्री आहे. म्हणून डिग्री
of this differential equation is 3. So order is 2, degree is 3. हेच तेच जर आपण हे एक्झाम्पल बघितलं तर इथं ऑर्डर आहे 2, डिग्री आहे 3. या इक्वेशनमध्ये तुम्ही वायचा एकदाच डेरिव्हेटिव्ह घेत आहात, तो याला ऑर्डर आहे 1 आणि याची डिग्री आहे 1. सो दिस इज द फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण बघणार आहोत की डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे नक्की काय. डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे अशी क्वांटिटी किंवा असं रिलेशन की ज्यात डिपेंडंट व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, पण ते रिलेशन कुठल्याही प्रकारचा डेरिव्हेटिव्ह त्यात घेत नाही आणि ते रिलेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करतं. आता आपण हे पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया जिथे dy बाय dx प्लस 4y इक्वल्स टू 0. इथे y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ही इक्वेशन जी आहे ती फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीची डिफरन्शियल इक्वेशन आहे. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीच्याच डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत, तर आपण बघूया की त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. ना आता ही दिलेली इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहू, दॅट इज dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 4y. या इक्वेशनचं सोल्युशन आपण त्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये जर आणू शकलो तर इझिली फाइंड आउट करतो. म्हणजेच काय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय, की तुम्हाला तुमचे व्हेरिएबल जे आहे ते सेपरेट आउट करायचे आहे. एका बाजूला प्रकारचे व्हेरिएबल्स तर दुसऱ्या साईडला दुसऱ्या प्रकारचे व्हेरिएबल्स. तर इथे वाय आपण डी वायच्या कडे आणला, सो हियर वी हॅव डी वाय अपॉन वाय, म्हणजे वायचे व्हेरिएबल्स आपण लेफ्ट हँड साईडला घेतलेत आणि एक्सचे व्हेरिएबल्स राईट हँड साईडला. तर याला आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म असे म्हणतो. आता एकदा आपल्याला हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला तर आपण त्याचं सोल्युशन इझिली फाइंड आउट करू शकतो बाय टेकिंग द इंटिग्रेशन. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड्स ऑफ दिस वी गेट दॅट की इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन वाय इज लॉग वाय आणि इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज एक्स प्लस देअर इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन दॅट इज सी. सो आता आपल्याकडे आहे लॉग वाय इक्वल्स टू मायनस 4x प्लस सी. तर आपण आणखी सोप्या पद्धतीने जर तुम्ही इथे एक्सपोनेन्शियल घेतलात तर तो बनेल y इज इक्वल्स टू सी वन ई रेज टू मायनस 4x. जिथे सी वन काय आहे, तर सी वन आहे आर्बिट्री कॉन्स्टंट दॅट इज ई रेज टू सी. आता ह्या सोल्युशनमध्ये एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, तो आहे सी वन, आणि हे जे सोल्युशन आहे ते दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करतं. आता आपण एक पर्टिक्युलर केस कन्सिडर करूया की दॅटे जिथे आपल्याला दिलेलं आहे की ॲट एक्स इक्वल्स टू 0 वाय 2 ही व्हॅल्यू घेतो आहे. तर आपण ह्या व्हॅल्यू दॅट इज ॲट एक्स इक्वल्स टू 0 वाय इज टेकिंग द व्हॅल्यू 2, आपण ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1 म्हणजे या सोल्युशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. जेव्हा तुम्ही या इक्वेशनमध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतात तेव्हा तुम्हाला मिळतं आहे की 2 इज इक्वल्स टू सी वन ई रेज टू मायनस 4 इंटू 0. म्हणजेच काय, ई रेज टू 0 आणि ई रेज टू 0 1 आहे, म्हणजे आपल्याला इथं कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली सी वन इक्वल्स टू 2. आता ही व्हॅल्यू जी आहे ती आपण जेव्हा या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो तेव्हा आपलं जे सोल्युशन आहे ते मिळ होतं वाय इज इक्वल्स टू 2 ई रेज टू मायनस 4x. म्हणजेच दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनसाठी आपल्याकडे आता दोन सोल्युशन्स आहेत. एका सोल्युशनमध्ये एक आर्बिट्री कॉन्स्टंट आहे तर दुसऱ्या सोल्युशनमध्ये कुठलाच प्रकारचा कॉन्स्टंट नाही आहे. तर आता डिपेंडिंग अपॉन की द सोल्युशनमध्ये कॉन्स्टंट आहे की नाही आपण सोल्युशन दोन प्रकारात विभागू शकतो. पहिला प्रकार आहे जनरल सोल्युशन की ज्यात ऑर्डिनरी कॉन्स्टंट असतो, आर्बिट्री कॉन्स्टंट असतो, आणि किती ऑर्बिट्री कॉन्स्टंट असतील त्या सोल्युशनमध्ये, तर जेवढी ऑर्डर त्या डिफरन्शियल इक्वेशनची असेल तेवढे आर्बिट्री कॉन्स्टंट. इथे दिलेल्या इक्वेशन जे आहे डिफरन्शियल इक्वेशन ती फर्स्ट ऑर्डरची डिफरन्शियल इक्वेशन आहे, म्हणून इथे एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे. आणि पर्टिक्युलर सोल्युशन याला का म्हणायचं, कारण
आपण एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी ते सोल्युशन फाइंड आउट केलं आहे आणि इथे कुठलाही प्रकारचा कॉन्स्टंट नाही आहे म्हणून याला आपण पर्टिक्युलर सोल्युशन असं म्हणायचं. तर तुम्हाला आता यातला फरक कळलाच असेल की जनरल सोल्युशन नक्की कशाला म्हणायचं आणि पर्टिक्युलर सोल्युशन कशाला म्हणायचं. तर आपण आता बघितलं आहे की जनरल सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन की ज्यात आर्बिट्री कॉन्स्टंट असतात आणि त्या आर्बिट्री कॉन्स्टंट हे डिफरन्शियल इक्वेशनच्या ऑर्डरवर डिपेंड करतात. जर तुमची डिफरन्शियल इक्वेशन सेकंड ऑर्डरची असेल तर जनरल सोल्युशनमध्ये दोन आर्बिट्री कॉन्स्टंट असतील. जर डिफरन्शियल इक्वेशन थर्ड ऑर्डरची असेल तर त्या केसमध्ये तुमच्या जनरल सोल्युशनमध्ये तीन आर्बिट्री कॉन्स्टंट असतात. आपण आता बघू की दिलेल्या जनरल सोल्युशनवरून डिफरन्शियल इक्वेशन कशी फॉर्म करायची. तर त्याचं वर्किंग मेथड आहे. तर पहिली स्टेप जी आहे ते तुम्हाला जनरल सोल्युशन दिलेलं असेल की ज्यात काही आर्बिट्री कॉन्स्टंट्स असतील त्या जनरल सोल्युशनमध्ये किती आर्बिट्री कॉन्स्टंट आहे तर त्यानुसार दिलेल्या जनरल सोल्युशनला डिफरन्शिएट करा. जर दोन आर्बिट्री कॉन्स्टंट असतील तर दिलेलं जनरल सोल्युशन तुम्हाला दोनदा डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू द इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि जर एक आर्बिट्री कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला एकदाच डिफरन्शिएट करावं लागेल. दुसरी स्टेप आहे की एलिमिनेट द कॉन्स्टंट इन इट इफ एनी. जर अदर दॅन आर्बिट्री कॉन्स्टंट काही असतील तर ते तुम्ही एलिमिनेट करू शकतात बाय सबस्टिट्यूशन. आणि एकदा सर्व कॉन्स्टंट एलिमिनेट झाले तर तुम्हाला तुमची डिफरन्शियल इक्वेशन मिळेल की ती त्या जनरल सोल्युशनची डिफरन्शियल इक्वेशन असेल किंवा ते जनरल सोल्युशन हे जे आहे तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल.